1000 मीटरचा लांबच लांब दोर, एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर याच दोरीच्या सहाय्यानं जाण्याचा थ्रिलिंग अनुभव. 300 ते 350 फुटांची उंची आणि हे डोंगर पार करताना खाली अथांग निळाशार समुद्र. होय, सध्या व्हॅली क्रॉसिंगचा हा अनोखा थरार सध्या रत्नागिरीजवळच्या भाटे किनारी अनुभवता येतोय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कोकण सज्ज झालाय, त्यामुळे सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालाय. कोकणातल्या रत्नागिरीत पर्यटन हंगाम सुरू झालाय. ऍडव्हेंचर क्रीडा प्रकारांची धूम रत्नागिरीत पाहायला मिळते. यंदा कोकणात व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळाचा थरारही सुरू झालाय. 2 उंच डोंगर, या डोंगरांमध्ये अथांग समुद्र आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य. रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या माध्यमातून सध्या रत्नागिरीत व्हॅली क्रॉसिंग या साहसी क्रीडा प्रकाराचा अनुभव घेता येणार आहे. 2 डोंगरांना बांधलेला 1000 फुटाचा दोर, 250 ते 300 फुट उंची आणि खोल समुद्र, यातून व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवण्यासाठी रत्नागिरीकर आणि पर्यटक सज्ज झालेत. खूप छान एक्सपिरियन्स होता. मला पहिल्यांदा थोडीशी भीती वाटली होती, पण इकडे उतरल्यानंतर खूप असं खाली समुद्र आणि मी हवेमध्ये डोंगर दिसत होते आणि खूप छान मजा आली. एखादा पक्षी हवेत उडावा असं बर्ड आय व्ह्यू आणि रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स. व्हॅली क्रॉसिंगचा हा थरार अनेक जण पहिल्यांदा अनुभवत आहेत, त्यामुळे एकीकडे भीती आणि एकीकडे आनंद असा दुहेरी अनुभव पर्यटकांच्या पदरात पडतोय. समुद्राला लागून असलेल्या डोंगरावरून 300 फुटावरून काही मिनिटात या डोंगरावरून त्या डोंगरावर जाता येतं, यालाच व्हॅली क्रॉसिंग म्हणतात. काही क्षणातच दुसऱ्या डोंगरावर उतरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. व्हॅली क्रॉसिंग साठी शास्त्रशुद्ध अभ्यासाचे धडेही इथं दिले जातात. व्हॅली क्रॉसिंग हा मी पहिल्यांदाच अनुभव घेते आणि तो खूप भारी मजा आली मला. खूप खालती पाणी, वरती आकाश, असा खूप चांगला अनुभव होता आणि मी पुढच्या वेळेलाही नक्की करेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनाही नक्की सांगेन की तुम्ही हा अनुभव घ्या. गेले अनेक वर्ष असे सातत्याने मी उपक्रम राबवत असतो. आत्ता आपण हा भाटे सुरू होण्याच्या इथे आपण जो उपक्रम घेतला आहे, 1000 फुटाचं व्हॅली क्रॉसिंग आहे आणि हे व्हॅली क्रॉसिंग करताना सुरक्षिततेला आपण सर्वात पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही लूपहोल्स आपण ठेवलेले नाहीत. जो रोप आपण इथे 1000 फुटाचा वापरला तो सुद्धा अत्यंत चांगल्या कंपनीचा आहे. त्यानंतर आपण हार्नेसेस वापरलेत चांगल्या कंपन्यांचे, त्यानंतर कॅरॅबिनर अशी सर्व साहित्यांनी सज्ज असं आपलं ज्यावेळेला आपण एखाद्या गिऱ्या लोकांना किंवा पर्यटकाला इथं सोडतो त्याला त्याची सुरक्षितता आपण ही सगळी पूर्ण चेक करतो आणि नंतर त्याला ह्या थराराचा अनुभव घ्यायला मिळतोय. कोकणातल्या निसर्गासोबत व्हॅली क्रॉसिंग सारखा साहसी प्रकार अनुभवण्याची मजा काही वेगळीच. व्हॅली क्रॉसिंगचा हा थरार पाहून तुम्हालाही इथं येणं नक्कीच खुळावून गेलं असणार. त्यामुळे भाटे समुद्र किनाऱ्यावर पुढील 3 दिवस हा साहसी प्रकार अनुभवायचा असेल तर कोकणाची वाट धराच. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.